हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी आर जे शोल. आज खूप दिवसांनी आपण सगळे एका व्यासपीठावर पुन्हा एकदा एकत्र जमलो. व्यासपीठ आपल्या सगळ्यांचं लाडकं, ते म्हणजे फेसबुक सातारा. आणि निमित्त हे आहे की आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे 4 विद्यार्थिनी आपल्या महाराष्ट्रामध्ये झळकल्या. महाराष्ट्रामध्ये पहिल्या आलेल्या ह्या विद्यार्थिनी सैनिक स्कूलमध्ये, आणि ह्या 4ही विद्यार्थिनी पहिल्या आल्यात वेगवेगळ्या कॅटेगरीमधून. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुलांसाठी तर जागा भरपूर आहे, पण मुलींसाठी जागा खूप कमी आहे. आणि मुलींमध्ये जर पहिली आली मुलगी तर आणि तरच ॲडमिशन मिळेल. तर आपल्यासोबत सध्या आहे प्रतीक्षा थोरात आणि शर्वरी नरळे. तर ह्या दोघी आणि आणखीन एक तिसरी येते, ती म्हणजे सानवी शितळे. ती आपल्याला जॉईन होतेच आहे. ये सानवी, तुझं खूप खूप स्वागत आहे आपल्या फेसबुक साताराच्या व्यासपीठावर. तर मला सगळ्यात पहिला तुमच्या तिघींना हा प्रश्न आहे की कसं वाटतंय तुम्हाला एवढं मोठा सक्सेस मिळालेला आहे, कसं वाटतंय? फक्त चांगलं वाटतं की इतकं छान वाटतंय? कसं वाटतंय प्रतीक्षा? मला खूप छान वाटतंय. जे आय कॅन रन इन्स्टिट्यूटने जे एफर्ट्स घेतले, माझ्या मम्मी पप्पांनी जे मला एफर्ट्स घेतले, जे मला कॉन्फिडन्स दिला मला की असं कर तसं नको बोलू, ते मला आज मला सक्सेस मिळालं आहे तिथं. बरं, तुम्हाला पण ह्या तिघींना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा. आपल्या लाईव्हमधल्या कमेंट मी वाचणार आहे. तू सांग शर्वरी बाळा, कसं वाटतं? मला खूप खूप छान वाटतं, कारण की इथे जे आमचे टीचर्स होते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, त्यांनी एफर्ट्स घेतले. आमचे इथले मेन इन्चार्ज वगैरे, त्यांनी पण एफर्ट्स घेतले. आणि माझ्या पॅरेंट्सची पण, म्हणजे त्यांना जेवढं होतं त्यांनी तेवढं माझ्यावरती एफर्ट्स घेतले. वा, खूप छान. आणि मला माहिती आहे की आपल्यातल्या खूप जणांना वाटत असतं की आपली मुलगी किंवा आपला मुलगा सैनिक स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यावं आणि खूप मोठं सक्सेस मिळावं. कारण आपला सातारा जिल्हा आहे तो सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर आपल्या सैनिकांच्या जिल्ह्यामधलं हे सगळ्यात मोठं असलेलं यश. आणि आपल्याला माहिती आहे की मुली कुठेही कमी नाही आहेत, प्रत्येक क्षेत्रात मुली या पुढेच आहेत. तसंच या तिघी छोट्या छोट्या आहेत तर खूप छान सक्सेस मिळालेला आहे. प्रतीक्षा जी आहे तिला 300 पैकी 269 गुण मिळालेले आहेत आणि SC कॅटेगरीमधून ती पहिली आलेली आहे. सानवी शितळे OBC कॅटेगरीमधून आलेली आहे, तिला 300 पैकी 274 गुण मिळालेले आहेत. आणि ही छानपैकी शर्वरी नरळे जी डिफेन्स कॅटेगरीमधून आलेली आहे आणि तिला 300 पैकी 263 गुण मिळालेले आहेत. आणखी एक आहे आपल्या सगळ्यांच्या सोबत, ती म्हणजे तिला थोडासा ॲक्च्युली पर्सनल प्रॉब्लेम झाल्यामुळं ती आत्ता येऊ शकलेली नाही आहे, कारण तिला गावाला जावं लागलं आहे 12वी असल्यामुळं. पण तिचं नाव किंवा तिच्याविषयी डिटेल्स आपण थोड्या वेळात जाणून घेणारच आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण जातो आहे प्रतीक्षाकडे. प्रतीक्षा, तू मला सांग की बरं, ह्या सगळ्यांनी जे आपलं इथे शिक्षण घेतलेलं आहे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये, ते वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेलं आहे, म्हणजे ऑनलाईन, ऑफलाईन, तिथे जाऊन, म्हणजे सर प्रत्यक्ष त्यांना शिकवत होते, आणखी कोणत्या पद्धतीने घेतलंस तुम्हाला? ऑनलाईन पद्धतीने घेतलं होतं. ओके. आणि ती रेसिडेन्शियलला होती आणि ऑनलाईन घेतलं होतं. रेसिडेन्शियल म्हणजे काय? तर इथे राहून एवढ्या छोट्या वयात आपल्या आई वडिलांपासून लांब राहून हे शिक्षण घेतलं, कसं वाटलं तुला बाळा? इथे सगळं फॅमिलीसारखंच होतं. म्हणजे इथले जे टीचर्स वगैरे होते ते आपल्या फॅमिली मेंबरसारखेच वागत होते, म्हणून जास्त हे वाटलं नाही की आपण फॅमिलीपासून लांब आहे. होय का? म्हणजे सगळ्यांनी तुला खूप जास्त प्रेम दिलं. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सगळे फेस्टिवल्स जे असतात किंवा सण असतात, तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं ना की आपण आपल्या मम्मी पप्पांकडे असावं किंवा त्यांच्याबरोबर आपले जे सण असतात ते सेलिब्रेट करावे. तर मग त्यावेळेस तुला वाईट नाही वाटलं का? नाही, कारण की इथे ईच अँड एव्हरी फेस्टिवल जसं आपण फॅमिलीमध्ये साजरा करतो तसेच करायचे. बर, क्या बात आहे. तर आता आपण जाणार आहोत प्रतीक्षाकडे. प्रतीक्षा, ऑनलाईन क्लास करून राज्यामध्ये पहिलं येणं शक्य आहे का असं तुला वाटत होतं का? हो, मला जसं वाटलंच होतं, कारण की मी तेवढे एफर्ट्स घेतलेलेच आणि मी फक्त माझ्या अभ्यासाकडे फोकस केलं होतं. बर. आणि मी फक्त असं ठरवलं होतं की मला राज्यात पहिली यायची आणि सातारा सायन्स स्कूलला सिलेक्ट व्हायचं. क्या बात आहे. पण मग तुझे टीचर तुझ्याजवळ नाही आहे, तर मग तुला येणारे प्रश्न किंवा तुला जे क्युरीज असायचे की आता बाबा हा क्वेश्चन आपण कसा सोडवायचा, कारण टीचर आपल्याजवळ नाही आहे,
ऑनलाईन हे सगळं कसं समजायचं तुला, किंवा ते खरंच समजत होतं का? हां, मला सगळे क्वेश्चन्स अगदी बरोबर समजत होते, कारण की ज्यावेळेस क्लासच्या मध्ये पण आम्हाला जर कुठली क्युरी आली तर आम्ही हँडरेज करून आमचे क्वेश्चन्स क्लिअर करू शकत होतो, आणि सेशनच्या एंडला पण आमचा एक डाऊट सेशन होत होता, त्याच्यात पण आम्ही सगळे क्वेश्चन्स आमचे क्लिअर करत होतो. सेम क्वेश्चन्स सांगवी तुला पण. हो मॅम, आता डाऊट सेशन होत होतं, त्यामध्ये सगळे डाऊट क्लिअर होत होते. असं वाटत नव्हतं की टीचर्स आपल्या जवळ नाहीत तर डाऊट म्हणजे राहत आहेत, तर डाऊट हे खूप छान पद्धतीने क्लिअर होत होते आणि शिकवणंही खूप छान होतं. क्या बात आहे. तर तुम्हाला देखील असं मोठं यश हवं असेल आपल्या मुलांसाठी, तर तुम्ही सुद्धा आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला डोळे झाकून विश्वास ठेवून तुम्ही त्यांचे ॲडमिशन्स घेऊ शकता. आणि तुम्हाला जर आणखीन काही एन्क्वायरीज हवे असतील तर मी कॅप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमच्या मुलांचे ॲडमिशन्स फिक्स करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आपण विचारूया या छोट्याशा शर्वईला. तेच की आई वडिलांपासून तू लांब होतीस, बरोबर? आता तू खूप छोटी आहेस, तर मग तुला त्यांची आठवण नाही का यायची? नाही, आता जसं मी सांगितलं की हे सगळे फॅमिली मेंबर्स आपल्याला वागायचं म्हणून नाही येईल. पण मग अशी भीती नाही का वाटायची, अरे यार आई पप्पा नाही आहे तिथे, मग सर मला ओरडले तर मी काय करू? मग स्टार्टिंगला तसं वाटायचं, पण नंतर ना सवय झाल्यानंतर नाही. त्या बरे. पण जर कधी आजारी पडलीस तर आपल्याला नेहमी वाटतं की नाही की माझी मम्मी माझ्यासोबत असावी, प्रेमाचा हात मम्मीचा माझ्या डोक्यावरून फिरावा, बरोबर की नाही? मग असं नाही का वाटायचं की मी आता आजारी तर माझ्याजवळ मम्मी पाहिजे? नाही, कारण की त्यावेळेस आजारी असेल तर त्यावेळेस हॉस्पिटलमध्ये नाही, आणि इथे जे रेक्टर असायचे रात्रीचे ते आपल्या मम्मीसारखेच म्हणजे प्रेमळ असायचे. बघितलं, एवढी सुंदर काळजी घेणारे शिक्षक असतील आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे, तर काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इथे ॲडमिशन घेण्यासाठी, नाही का? आपण दुसरा क्वेश्चन विचारतोय शर्वईला की घरी रोज आवडीचं जेवण असतं आपलं, बरोबर? आपण हक्काने सांगतो मम्मीला की मम्मी नाही आज हेच केलं पाहिजे, तू आज तेच केलं पाहिजे. बाहेर कुठे गेलो की आपण मुकाट्याने खातो, बरोबर की नाही? पण घरी गेलो की नाटकं चालू होतात, तर मग त्यावेळेस तू काय करायचीस? इथे तो हट्ट पुरवला जायचा का? इथे मावशी असायच्या, जर आपण त्यांना सांगितलं तर त्या ॲडजस्ट करून घ्यायच्या, कधी ना कधी आमच्या आवडीची भाजी करायची. आणि हॉस्टेलमधल्या बर्वे सरांनी तुझा हट्ट पुरवला का? हो. काय काय सांगायचीस तू त्यांना करायला? कधी कधी म्हणजे असं जर असं वगैरे आम्हाला इथे बसवायचे, मग त्यावेळेस आमची चर्चा सुरू असायची, त्यावेळेस मी सांगायचे काय काय आवडीचं वगैरे आहे, त्यानुसार मावशी वगैरे बनवायचे. क्या बात आहे. आणि हॉस्टेलमध्ये असताना आपल्यात सगळ्यांचा आवडता सण कोणता असतो? दिवाळी. बरोबर. तर मग दिवाळीमध्ये तू हॉस्टेल कसं सेलिब्रेट केलीस दिवाळी? दिवाळीमध्ये तर सकाळचं जे उठणं वगैरे असतं ते आमचा तो फेस्टिवल झाला, मग नंतर ना क्लासेस झाल्या आणि मग संध्याकाळी बाहेर फटाके वगैरे फोडले, म्हणजे मस्तपैकी झाला दिवाळी. क्या बात आहे, मस्तपैकी झाला दिवाळी हा सण. आणि मग असं दिवसा लवकर उठून अभ्यास करणं वगैरे या गोष्टीचा कंटाळा कधी आला नाही? नाही. मस्त एन्जॉय करायचं तुम्ही सगळेजण. बरं, आपण एक हॉस्टेलमध्ये राहतो, बरोबर? तर खूप साऱ्या घटना असतात की ज्या आपल्याला आठवत असतात, होय की नाही? तर मग एखादी घटना अशी आहे का की जी तुझ्या लक्षात राहिलेली आहे, तुला आठवती अशी कुठली घटना आहे? तशी कोणतीच घटना नाही. नाही आहे. पण असं कसं, काही ना काहीतरी असतंच की तू कुठेतरी पडलीस, किंवा तुझे कुठले तरी टीचरने तुझी जास्त काळजी घेतली, किंवा अभ्यासात तुझं मन लागत नाही, तर तुझं माइंड सेट केलं असेल कुठल्या तरी टीचरने? तसल्या टीचर्स होते आमच्याकडे, म्हणजे ईच अँड एव्हरी सब्जेक्टच्या टीचर्सच आम्हाला सपोर्ट करायचे. मॅथ्सला आम्हाला सायरस सर आणि अगोदर कंसे मॅम वगैरे त्या टीचर्स होत्या. बर. मग नंतर इंग्लिशला स्वाती मॅम वगैरे होत्या. आय टीला कधी कधी म्हणजे निकिता मॅम वगैरे शिकवायच्या. हां, त्यांनी आम्हाला सगळ्यांना सपोर्ट केला, जर कोणता क्वेश्चन वगैरे असेल तर त्या क्लिअर करायच्या. बरं. हो, एवढंच. खूप छान बोलते आहे ही छोटीशी शर्वरी, पण खूप छान बोलते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एवढे सगळे मार्क पाडणं किंवा आईवडिलांपासून लांब राहून आपण इथे हॉस्टेलला राहतो आहे आणि ते विसरून अभ्यासावरती फोकस करणं ही सोपी गोष्ट नाही आहे. आणि तसंच या छोट्याशा शर्वरीने केले, खूप छान बोललीस शर्वरी. आणि तुम्हाला अजून काय सांगायचं आहे का आपल्या ऑडियन्सला? मी तुमचे कमेंट्स घेणारच आहेत, पब्लिकमधून ज्या कमेंट्स आहेत त्या मी घेणारच आहेत. लवकरच कमेंट्स करत राहा, आपण लवकरच कमेंट सेशनमध्ये जातो. तुमच्या दोघींना काय सांगायचं आहे का आपल्या पब्लिकला? मॅम, म्हणजे इथे जे शिक्षक शिकवायला होते ते म्हणजे असं वाटत नव्हतं की आपलं काही चुकलेलं असेल तर ते आपल्याला रागवतील किंवा काही, अगदी प्रेमपणे ते आपल्याला म्हणजे आपलं काही डाऊट असेल तर सांगत होते. खूप
छान पद्धतीने, आणि असं कधीच वाटलं नाही की रागवतील. म्हणजे जर आपला डाऊट, म्हणजे जर त्यांनी शिकवलं जरी असं तरी आपल्याला समजलं नाही, तरी ते आणखी पुन्हा कितीदा पण शिकवायला आपल्याला तयार असत. बरं, आता एवढं मोठं सक्सेस तुम्हाला सगळ्यांना मिळालेलं आहे, बरोबर. तर मग महाराष्ट्राच्या सातारा सैनिक स्कूलमधून तुम्ही तिघी पण वेगवेगळ्या कॅटेगरीमधून पहिले आल्या, ठीक आहे. तर मग आता असं फील कसं होतं तुम्हाला की आता आपण काहीतरी केलं पाहिजे, इथून पुढं काहीतरी आपण आणखीन जास्त अचीवमेंट केल्या पाहिजे, तर कसं फील होतं तुम्हाला तिघींना? आपण वन बाय वन ऐकून घेऊया, तू सांग पहिले. मला खूप भारी वाटतं आहे की आता मी सैनिक स्कूलला जॉईन होऊ शकते, आणि उद्या मी आता ॲडमिशन प्रोसेस कम्प्लीट होईल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आता मी उद्या जाणारच आहे, तर मला खूप आनंद होतो आहे. तू बाळा? मला पण खूप आनंद होतो आहे. आता उद्या जाणारच आहेत आम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, आणि शाळा बघण्यासाठी सुद्धा. आणि बघितली नसली तरी शाळा खूप चांगली आहे, आणि तिथे राहण्याची संधी मिळाली हीच खूप मोठी गोष्ट. या बात आहे. आणि शर्वरी तू काय सांगशील? माझं पण सेम आहे की मी पण खूप खुश आहे की मला सातारा सैनिक स्कूल भेटलं, आणि आता जसं की आम्ही उद्या जाणारच आहोत, मग त्यावेळेस आम्ही बघणार सैनिक स्कूल कसं आहे. आणि जरी बघितलं नाही तरी मला माहीत होतं ते चांगलं आहे, कारण की जे इथले टीचर्स वगैरे होते ते सांगत होते की सातारा सैनिक स्कूल हे बेस्ट सैनिक स्कूल आहे म्हणून. क्या बात आहे. पण असं पहिल्यांदा तर तुम्हाला तिघींना पण माहिती आहे की पहिलं आलं तरच आपल्याला ॲडमिशन मिळतं, बरोबर. मुलींच्या कॅटेगरीमधून पहिलं आलं किंवा यायला पाहिजेत आपण, याचं दडपण तुम्हाला तिघींना आलेलं आहे का? म्हणजे टेन्शन नव्हतं का की अरे यार आपण पहिलंच यायला पाहिजे, पहिलंच यायला पाहिजे, तरच आपल्याला ॲडमिशन मिळेल, आणि त्याचा तुमच्या स्टडीवरती काही परिणाम झाला? नाही. म्हणजे टीचर्सनी तुम्हाला खूप जास्त सांभाळून घेतलं, बरोबर. ओके, आता कोणते टीचर होते तुम्हाला आणि कुणी मोटिवेट केलं तुम्हाला अभ्यास असेल? ऑनलाईन बॅचमध्ये मुळे सर म्हणून होते मॅथचे, तेही खूप छान शिकवायचे आणि सांगायचे अशा गोष्टी म्हणजे. आणि माहुले मॅडम होत्या मराठीला, त्या पण खूप छान शिकवायच्या, त्या पण भरपूर असं सांगायच्या त्या शाळेच्या विषयी. ओके, या बात. तर माझा तुला आणखीन एक प्रश्न आहे की सगळ्यांनाच, म्हणजे रादर तुम्हाला, की बाकीच्या मुलींना खेळताना बघून असं नाही का वाटायचं की आपण किती अभ्यास करतो आहे बाबा, बाहेर झाला होता अभ्यास, थोडंसं आपल्याला पण खेळायला पाहिजे किंवा बाहेर जायला पाहिजे असं नाही का वाटायचं? आम्हाला तर असायचं थोडंसं फ्रीडम बाहेर वगैरे जायला भेटली. आणि तुम्हाला? मला नव्हतं वाटत, कारण की मला एक्झाम झाल्यानंतर खेळायचंच होतं, कारण की सैनिक स्कूलला स्पोर्ट्सवरती पण जास्त असतं आणि अकॅडमिक पण इक्वलच असतं. ओके, मग आता मम्मी पप्पा किंवा घरातले सगळे खूप खुश असतील, बरोबर. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिला आलात, तर मग कसं वाटतं तुम्हाला की आपल्यामुळं प्राऊड फील होत आहे आपल्या पॅरेंट्सना, तर कसं वाटतं आता? छान वाटतं. छान वाटतं. तिला टेन्शन आलं आहे ॲक्च्युली की माझ्यासोबत लाईवला बसली आणि तुम्ही सगळेजण बघताय तिला, त्याच्यामुळं तिला टेन्शन आलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पहिली आली ह्याचं थोडंसं दडपण पण आलं, होय ना? हो म्हणते. तिला ॲक्च्युली मी चॉकलेट दिलेलं होतं, तरी पण आता ती थोडीशी नर्वस झाली. ह्या दोघींना दिलेलं नव्हतं तर पण ह्या नर्वस नाही झालेल्या आहेत, कारण त्या थोड्या मोठ्या आहेत म्हणून. बरं, काही गिफ्ट मिळालं का तुम्हाला घरातून? गिफ्ट नाही, पण आईबाबांच्या चेहऱ्यावरील आनंदच हाच आपल्यासाठी मोठा. नक्कीच. क्या बात आहे, खूपच सुंदर उत्तर दिलेलं आहे तिने सांगली, खूप छान उत्तर दिलं. बाळा तू काय सांगशील प्रतीक्षा? माझे पप्पा व्हेजिटेरियनच होते, तर माझ्या पप्पांनी सांगितलेलं की जर मला चांगले मार्क्स मिळले आणि मला सातारा सैनिक स्कूल मिळलं, तर मग आपण फर्स्ट पार्टीमध्ये मी नॉनव्हेज खाणार. अय क्या बात आहे. बरं मग आणखीन आता फेवरेट टीचर कोण आहे? तुम्ही आता वन बाय वन सांगायचं, तुझे फेवरेट टीचर कोण? मला मॅथच्या मुळे सर आवडत होते, ते त्यांचं शिकवणं आवडत. ओके. आणि मला इंग्लिशच्या भाविका मॅम आणि मॅथ्सचे मंगेश मोहन सर. तुला? माझं तसं नाही आहे, कारण की ईच अँड एव्हरी टीचर सगळेच सब्जेक्ट होते आणि ते आपल्याला सगळेच सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहेत, म्हणून सगळे टीचर फेवरेट आहे. हुशार आहे. नंतर कुठल्या टीचरने ओरडून आहे ना म्हणून हे उत्तर दिलं आहे तुम्ही. बरं, परीक्षेच्या अगोदर आपण सगळेजण एक्झाम पेपर सोडवत असतो. खूप सारे एक्झाम पेपर सोडवले तर हे सक्सेस मिळतं, अर्थात त्याच्यासाठी खूप कष्ट घेणं पण तेवढंच गरजेचं. तू किती पेपर सोडवलेस एक्झामच्या? क्लासने पाठवलेले पेपर मी सोडवायचे आणि त्यांनी खूप सराव करून घेतला. 200-200 वर आमचे पेपर झालेले. बाप रे. परीक्षेच्या आधी. हो. आणि तुझे?
माझी 250 प्लसच होते. अरी शप्प. आणि आमचे तर सकाळी संध्याकाळी डेली व्हायचे म्हणून ॲटलिस्ट 300 पर्यंत. बाप रे. हे इथले टीचर आणि स्टुडंट्स, फक्त स्टुडंट्सच हा यश नाही आहे, हा सक्सेस नाही आहे, तर इथल्या टीचर्सचा सुद्धा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे आणि पॅरेंट्सचा सुद्धा. तर खूप छान, मला सगळ्या टीचर्सचं पण अभिनंदन करावं असं वाटते की खूप छान पद्धतीने तुम्ही इथे शिकवत आहे. आणि पुन्हा एकदा सांगते की जर तुम्हाला इथे आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मी दिलेला नंबर आहे कॅप्शनमध्ये, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी एकच मिनटं ब्रेक घेते आणि मला फक्त एक मोबाईल द्या, मला इथे मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आला आहे, कमेंट्स मला वाचता येत नाही. ओके, आपण पुन्हा एकदा येऊया या तिघीकडे. सैनिक स्कूलमध्ये शिकून भविष्यामध्ये बाळा तुला काय बनायचं? मला जिल्हाधिकारी व्हायचं. गो, केवढं फक्त स्वप्न दाखवतंय आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तुला? मला आहे सक्सेस. क्या बात आहे, तुला पण सेम आहे. हाय राव, अशी जर स्वप्न आमची असली असती ना तर आम्ही कुठच्या कुठे पोहोचलो असतो. आणि सगळ्यात एक आणखी प्रश्न विचारायचं की तुझे बरेचसे फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचे सिलेक्ट झालेले असणार आहेत, बरोबर? मग ते सैनिक स्कूलमध्येच जाणार की कसं काय काय असणार त्यांचं? त्यांना जर म्हणजे त्यांच्या आवडीचं भेटलं असलं ते जातील, नाहीतर पुन्हा रिकन्सिडर करून किंवा दुसरी मिळवायची त्यांच्या आवडीची प्रयत्न करतील, नाहीतर ज्यांना आणखी एक चान्स असेल ते आणखी अटेम्प्ट घेऊ शकतात. बरं, ओके. तू? म्हणजे एक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आर्य चव्हाण म्हणून आहे, तर त्याची मम्मी म्हणत होती की त्याला स्कोर 267 आहे, पण त्यांना आदर स्टेटला नाही पाठवायचं असं ते म्हणत होते. नाम राहायचं नसतं. तू काय सांगणार? माझे तरी तर सगळे फ्रेंड्स होते आणि सगळ्यांचं म्हणजे एम होतं की आम्हाला सगळे स्कूलमध्ये त्यांना जे भेटलं असणार ते तिथं जाते. कसं मी क्यूट बोलते. आणि फ्रेंड्स म्हणल्यावर असे खूप मस्ती वगैरे करणं चालू राहतं. थँक्यू. मस्ती वगैरे करणं चालू राहतं तर तिथे सगळेजण तुम्ही मस्ती कराल, बरोबर ना? मी थोडेसे कमेंट्स घेते. आता मला दिसतं आहे निवेदा कुलकर्णी निरंतर, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू. त्यानंतर उदय पाटील यांची पण कमेंट आहे कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. दीपक जायकर यांची पण कमेंट आहे हार्दिक अभिनंदन सर्वांचे. शिवभक्त विशाल नरळे कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन्स शर्वरी. ओके, आपल्या फेसबुक साताऱ्याचा पण मेसेज आहे की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. सारिका साळुंखे आणि सुहास शेंडे या सगळ्यांचे मेसेज आहेत आपल्या सगळ्यांसाठी कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. तर आपण एकदा सगळ्यांना थँक्यू म्हणूया. म्हणा थँक्यू. मी नाही सिलेक्ट झाले तरी पण मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणते या तिघींकडून. आणखीन एक आपली अशीच एक विद्यार्थिनी आहे, तिचं पण नाव मी तुम्हाला सांगते. तिचं नाव यशदा. तर यशदा तिचा वैयक्तिक थोडंसं एक इश्यू झाला आहे, त्याच्यामुळे 12वी असल्यामुळे तिला तिच्या गावाकडे जावं लागलं, नाही तर तीसुद्धा आपल्या इथे ऑनलाईन असली असती तुमच्या सगळ्यांना भेटायला. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं तिघींना पण की पुढच्या वर्षी जे लोक ही एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय सांगूया? तुझ्यापासून स्टार्ट करूया. मी त्यांना मोटिवेट करणार की तुम्ही हार्ड स्टडी करा. आणि इच्छा जे सैनिक स्कूल चांगलं आहे तर त्यांना एक आहे की कोणती सैनिक स्कूल हे आहे, पण सातारा सैनिक स्कूल मला चांगली वाटते कारण की ती ओल्ड सैनिक स्कूल आहे. क्या बात आहे. आणि त्यांना डबल एकदा मी बोलणार की नीट अभ्यास करा. तिने तुम्हाला सांगितलं शर्वरीने की नीट अभ्यास करा. आपण थोडंसं पुन्हा एकदा कमेंट सेक्शन कडे जाऊया. सुहास शेंद्रे कॉंग्रॅच्युलेशन. तेजस्विनी ढवळे, आता या सगळ्यांनी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन असेच मेसेज केलेले आहेत. रवींद्र नलावडे, वनिता राऊत, आदिती जगताप, व्हेरी नाईस प्रेझेन्स ऑफ माइंड गर्ल्स तुमच्या तिघींसाठी. भीमराव जाधव, रेश्मा यादव कॉंग्रॅच्युलेशन असेच आहेत. प्रणिता दळवी आणि नितीन रोडगे यांनी विचारलं की नवीन ॲडमिशन आपल्याला मिळेल का? सर, नवीन ॲडमिशन आपल्याला मिळेल. येस, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबरवरती आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या. अमोल साळुंखे कॉंग्रॅच्युलेशन. शरद सोमटके, नूतन काळभोर, सोमनाथ चिल्ले, सुहास शेंद्रे असं विचारतात की ताई अभ्यास कसा केलास, आणि दादा काळे असं विचारतात की दिवसभराच्या अभ्यासाचं नियोजन कसं केलं होतं. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. उज्ज्वला कापसे कॉंग्रॅच्युलेशन. आदिती जगताप, सानवी ऑल द बेस्ट टू बिकम जिल्हाधिकारी, यू आर हॅव्हिंग रिअली व्हेरी ग्रेट थिंकिंग पॉवर ॲट दिस स्मॉल एज. सानवी तुझं कॉंग्रॅच्युलेशन केलं आहे.
नियोजन काय होते असं खूप जण विचारते, तर कसं नियोजन केलं होतं आपण अभ्यासाचं? तुझ्यापासून सुरुवात करूया. अभ्यासात आता त्या ग्रुपवर आलेले पेपर सोडवत होतो. जी के जे त्यांनी बहुत खूप सारे म्हणजे पेपर पाठवले होते, 300 वर पेपरचे 25-25 प्रश्नांचा एक PDF असत, ते 300 वर PDFचं वाचन झालेलं होतं, त्यामुळे एवढे मार्क्स मिळू शकले. आणि ते सगळं करत त्यांनी सुट्ट्यांमध्ये फुल डे बॅचही घेतली होती, त्याच्यामध्ये एक पेपर होत असत आणि दिवसभर क्लास घेत असत, आणि त्यामुळे चांगला प्रॅक्टिस मिळाली. ओके, नेक्स्ट आपण तुझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं त्याच्याविषयी विचार करू. मी आता मला 290 GKचे पेपर्स आले होते, जे एका PDFमध्ये 25 क्वेश्चन्स होते. ते मी सगळे वाचून काढलेले आणि माझ्याकडं बुक्स पण होते, ते पण वाचून काढलेले GKचे हे सगळे. आणि मी मॅथ्सवरती फोकस केला होता, मॅथ्स आणि GKवरती जास्त करून. आणि इंग्लिशमध्ये मला थोडंसं 4-5 चॅप्टर्समध्ये कन्फ्युजन होतं, ते मी फक्त सॉल्व्ह केलं. आणि तुझं बाळा? जसे की मी रेसिडेन्शियलला होते, तिथं शेड्यूल असायचे की सकाळी उठायचे, पेपर असायचा, नाश्ता वगैरे, मग क्लासेस, आणि मग संध्याकाळी अजून एक पेपर असायचा, आणि मग जेवण वगैरे, आणि मग वरती स्टडीला टाईम द्यायचे, आणि मग हे असायचं. पण मला एवढे मार्क्स पडू शकले कारण की तिथे आमचे 300-400 पेपर वगैरे सॉल्व्ह करून घेतले होते. अजून GKचे पण आम्हाला नोट्स द्यायचे डेली. आम्हाला जे GKचे सर होते त्यांनी आम्हाला नोट्स दिले, ते आम्ही फॉलो केले. त्यामुळे क्या बात आहे, बिचारीला एवढा अभ्यास केला असेल तिने की तिला चष्मा लागला आहे अभ्यास करून करून. संतोष खरात यांची कमेंट की, सानवी तुझं खूप अभिनंदन, आम्ही तुला ऑनलाईन क्लास करताना बघितलेला. ओके, आणि रेश्मा यादव विचारतात की क्लास ऑफलाईन होता की ऑनलाईन? आपण इथे दोन्ही प्रकारचे क्लासेस घेतले जातात, ऑफलाईन, ऑनलाईन आणि रेसिडेन्शियलसुद्धा. तुम्हाला आणखीन याच्याविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटशी कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आता आपण तुमच्या पॅरेंट्सना बोलूया आणि त्यांच्याशी पण थोडी चर्चा करूया. पहिल्यांदा कोणाच्या पॅरेंट्सना बोलवायचं? किती शांत आहे बाबा, एवढं पण सांगत नाही की नाही माझ्या मजा. कोणाच्या बोलूया? हे छोटे हिच्या बोलूया. ठीक आहे, शर्वरीचे पॅरेंट्स प्लीज या, आपण तिकडे दोघीजणी बसूया तोपर्यंत. ठीक आहे, आणि तुम्ही कुठेही जाऊ नका, हा लाईव्ह बघत राहा आणि यांच्या यशाचं सक्सेस तुम्हाला पण बघायला मिळेल की कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला होता किंवा पॅरेंट्सनी त्यांना कशा पद्धतीने मदत केलेली होती. ये बाळीकडेच ये, तुम्ही मम्मी दे. ओके, शर्वरी कशी आहे स्वभावाने? शर्वरी तरी पण एक तुम्हाला लहानपणापासून दिसलंच असेल की तिच्यामध्ये काहीतरी गुण आहेत की ती सैनिक स्कूलकडे जाऊ शकते, किंवा ह्या ह्याच्याकडे तुम्ही तिला पाठवण्याचा तुमच्या मनामध्ये काय विचार होता? हे सांगायचं म्हणजे सुरुवातीला माझे मिस्टरच आर्मीला आहेत, त्याच्यामुळं पहिल्यापासून डिफेन्स कॅटेगरीमधून आहेत. आणि सुरुवातीपासून तिचं पण आणि तिच्या पप्पाचं पण स्वप्न होतं की हिला सैनिक स्कूलसाठी सिलेक्शन करायचं तिचं, त्याच्यासाठी आम्हाला आयकॅम ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा प्लॅटफॉर्म मिळाला. त्यानंतर आम्ही पहिल्यांदा देशमुख सर यांच्याकडून आम्हाला नंबर मिळाले. त्यानंतर आम्ही बर्वे सरांचे इन्स्टिट्यूट बघायला आलो, तिला रहिवाशी ठेवण्यासाठी पूर्ण पाहणी करण्यासाठी आलो. तेव्हा तुम्हाला मला हे विचारायचं आहे की असं मनावरती दगड ठेवून आपण कधी पण आपल्या बाळाला लांब ठेवायचं म्हणजे थोडंसं टेन्शन तर राहतंच, मग त्यावेळेस तुम्ही कसं हे केलं म्हणजे एवढा विश्वास ठेवला तुम्ही आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवरती? आम्ही खूप विश्वास ठेवला कारण सुरुवातीला आम्ही तिला इथं आणून सोडलं तेव्हा दडपण आलं होतं की राहते की नाही राहते असं आम्हाला खूप वाटत होतं. पण इथली आयकॅनची जी टीम आहे, सगळे गर्वे सर असतील, काजल मॅडम असतील, काळे सर असतील, जे सगळेच टीम आहेत, आता प्रत्येकाचं तर नाव घेणं शक्य नाही पण पूर्ण सगळीच टीम आहे, त्या टीमने तिला इतका सपोर्ट केला. कारण सुरुवातीला ती बोलत होती की मम्मी मी नाही राहणार आहे, मला पहिल्या पॅरेंट्स मीटिंगला आलं की मला इथून घेऊन जा. काजल मॅडमनी तिला अक्षरशः रोज संध्याकाळी तिला घ्यायच्या समोर आणि समजून सांगायच्या, बाळा असं असतं तसं असतं म्हणून. काजल मॅडमकडे ती प्रत्येक वेळेस जायची, मॅडम काही पण करा मी तुमच्यासमोर हात जोडते पण मला घरी सोडा म्हणायचे. परंतु त्यांनी तिला एवढी प्रेरणा दिली बर्वे सरांनी, तिला खूप समजून सांगितलं की बाळा असं आहे तसं आहे म्हणून, त्याच्यातून तिला थोडा थोडा कॉन्फिडन्स तिचा वाढत गेला. नाही मग जी सुरुवातीला तिची जी तयारी नव्हती इथे राहायची ती त्याच्याकडून, त्या सर इथल्या पूर्ण टीमनं तिच्याकडून ती
तयारी करून घेत त्यामध्ये. मग तुम्ही काय करता व्यवसाय नोकरी? व्यवसाय सध्या गृहिणीच आहे, पण माझा एक कापड व्यवसाय मी चालू केलेला आहे. खूप मोठं काम आहे, घर सांभाळणं हे पण खूप मोठं काम आहे आणि तुम्ही ते करताय. पण मुला तिच्या अभ्यासासाठी तुम्हाला तसा वेळ देता येत होता का आधी क्लास सुरू करायच्या? क्लास सुरू करायच्या अगोदर आम्ही ऑनलाईन फाउंडेशन बॅच तिला लावली होती, त्याच्यामुळं त्याच्या आम्हाला तिच्याविषयी माहिती होती. त्यानंतर आम्ही घरून पण जास्त थोडं तिच्याकडे लक्ष देता येत नव्हतं किंवा हे करता येत नव्हतं, त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की तिला रहिवाशी ठेवायचं म्हणून. सुरुवातीला तिचीही खूप तयारी होती आणि तिच्या पप्पाची आणि तिची पण जिद्द होती आणि ह्या आय कॅन टीमनं पूर्ण हे केल्यामुळं तिचं ते स्वप्न साकार झालं. जेव्हा आम्ही पहिल्या पेरेंट्स मिटिंगला इथे आलो होतो तेव्हा पहिल्या पेरेंट्स मिटिंगला जेव्हा आम्ही आलो तेव्हा बर्वे सर आणि ती आतून बाहेर आले तेव्हा सर बोलले की सर सातारा सैनिक स्कूलमध्ये आपली जागा फिक्स आहे, हे पहिल्या पेरेंट्स मिटिंगमध्ये आम्हाला सरांनी सांगितलं होतं. जेव्हापासून तर कॉन्फिडन्स होता. एक्झामच्या वेळेचा अजिबातच प्रेशर आलं नसेल सर शिक्षक एवढे सगळं की आम्ही तिचं कसलंच टेन्शन घेतलं नव्हतं, कारण तिच्या मॉक टेस्ट असो बाकी सगळं जे असो ते पूर्ण इथले रोजच्या जेवणाचे फोटो असो दे रोज काय मेनू आहे किंवा काय आजचं शेड्यूल काय आहे हे आम्हाला डेली व्हॉट्सअपला सर सेंड करत होते ग्रुपला, त्याच्यामुळे आम्हाला मुलांचं कसलंच टेन्शन वाटत नव्हतं की आपण बाहेर दुसऱ्या कोणाकडे तरी ठेवलेत. अक्षरशः मुलांना सरांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरमधला कोणता मेंबर आवडतो तो मला समजा तुम्ही, अशाप्रमाणे त्यांनी मुलांना ट्रीट केलं होतं. त्याच्यामुळं मुलांना पण असं नंतर वाटत नव्हतं की आपण आपल्या फॅमिलीपासून दूर आहे. नितीन शेडके, नितीन रोडगे यांची कमेंट आहे, माझ्या मुलीला 228 मार्क मिळालेत पण तिला रिपीट तयारी करायची आहे तर मला थोडं मार्गदर्शन करावं. नक्कीच नितीन सर, तुम्ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, साताऱ्यामध्ये त्यांची इन्स्टिट्यूट आहे, तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. देविश इन्ग्रेडियंट्स यांची पण कॉंग्रॅच्युलेशन म्हणून कमेंट आहे. बरं मॅडम, मला तुम्हाला शेवटी असं विचारायचं की आपली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहे तर त्याच्याबद्दल आपल्या बाकीचे पॅरेंट्स जे बघत आहेत ज्यांना आपल्या मुलांना सैनिक स्कूलसाठी तयारी करून घ्यायची त्यांना काय सांगूया? मी पेरेंट्सला हे सांगू शकतो की कारण प्रत्येक पालक आपल्या मुलांविषयी थोडा पॉझिटिव्ह असतो, त्यांना वाटतं की आपला मुलगा आहे आपण त्याला आपल्यापासून कसा बाहेर ठेवायचा रेसिडेन्सीत. सुरुवातीला प्रत्येकाला टेन्शन येतं, पण मी तर त्यांना असं म्हणेन की जेव्हा मुलांना आपण इथे सोडतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला बर्डन वाटतं की आपण मुलांना आपल्यापासून दूर सोडलं, पण मला असा अनुभव आला की इथे कोणते सण असू द्या तेव्हा आता गणपती असू देत किंवा दिवाळीच्या वेळेस अक्षरशः सगळे मुली असे बसवून पूर्ण मुलांना सरांनी स्वतः हे करून उठणं वगैरे लावून आंघोळ घालून पूर्ण असं आरती वगैरे ओवाळून पूर्ण मुलांचा सगळे सण वगैरे सगळे इथे केले होते. जेवढा आपण घरी मुलं एन्जॉय करू शकत नाही तेवढा मुलांनी इथे एन्जॉय केला. म्हणजे असं काही नाही आहे की आपल्यापासून मुलं लांब गेले म्हणजे त्यांना म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून वेगळं राहावे लागेल असं काय. कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात असं आणि परीक्षेची तयारी सुद्धा करताना मुलांना मॉक टेस्ट वगैरे घेणे मग प्रत्येक मुलांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी प्रत्येक वेळेस आता ह्या मॉक टेस्टला तुला एवढे पडलेत ना पुढच्या मॉक टेस्टला जर तुला याच्यापेक्षा जास्त पडले तर त्याच्यासाठी ते ऑफर ठेवायचे. जर तुला याच्यापेक्षा हे जर जास्त मार्क पडले तर आम्ही तुम्हाला 5 स्टारला नेणार किंवा तुम्हाला असे वेगवेगळे ऑफर ठेवायचे. त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स अजून वाढायचा, त्याच्यामुळे मुले अजून जोरदारीने तयारीला लागायच्या अभ्यासाला असं होत. शीतल गाडवे यांची कमेंट आहे की जी केला वेगळे बुक वाचले का? जी केला बाळांना वेगळे बुक वाचले तुम्ही वाचले? त्यांच्यास भरपूर स्टडी मटेरियल आलेलं होतं. बरं, ओके, म्हणजे सरांनी सगळी ही सुद्धा तयारी टीचर्स लोकांनीच आणि जर पुस्तकं जरी असतील इंग्रजी माध्यमातून ते त्यांनी ट्रान्सलेट करून दिलेले होते. क्या बात आहे, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची काहीही गरज नाही, सगळं फक्त आयत्या हातात मिळणार आहे, फक्त तुम्हाला खायचं आहे आणि जाऊन परीक्षा द्यायची एवढंच करायचं आहे. वैभव मुसळे कॉंग्रॅच्युलेशन आणि सारिका क्लोते लोले यांची बिग कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल स्टुडंट्स. आता शर्वरीचे पॅरेंट्स इथे होते आपल्यासोबत आणि त्यांनी खूप छान बातचीत केली किंवा इन्स्टिट्यूटबद्दल माहिती सांगितली, त्याच्याबद्दल थँक्यू सो मच आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमचं पण आणि शर्वरीचं पण. मला हे पण सांगा असं वाटतं की शेवटी आता मुलींसाठी सैनिक स्कूलसाठी सिलेक्शन होणं खूप टफ आहे, पण त्याच्यातून माझी मुलगी त्या सातारा सैनिक स्कूलसाठी सिलेक्ट झाली त्याबद्दल मला तर खूप अभिमान आहे. त्याबरोबर तिच्या माझ्यापेक्षा जास्त आनंद तिच्या पप्पांना आहे, कारण तिचं जे स्वप्न होतं ते तिनं साकार केलेलं आहे आणि त्यासाठी पूर्ण आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची टीम
त्याच्यासाठी जास्त प्रेरणादायक आहे. त्या टीमनं खूप कष्ट केल्यामुळे आज आम्हाला हे स्वप्न साकार करता आलं. असं क्या बात. आणि तिच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या फेसबुक साताराच्या पूर्ण टीमकडून आणि आपल्या प्रेक्षकांकडून. थँक्यू सो मच. थँक्यू शर्वरी. आपण तिथे बसूया का? आता याच्यानंतर मी बोलवते प्रतीक्षा थोरांच्या पॅरेंट्सला. तर प्रतीक्षा ही एस सी कॅटेगरीमधून फर्स्ट आली आणि तिला 300 पैकी 269 गुण मिळाले. तर प्रतीक्षाचे पप्पा इथे उपस्थित आहेत. नमस्कार. तर काय सांगणार आहात प्रतीक्षाबद्दल? आपण थोडंसं बोलूया की काय म्हणजे तिचे पहिले गुण कसे होते की तुम्हाला इथे टाकायचं वाटलं आय कॅन डू. सुरुवातीला तर आम्ही ज्यावेळेस फेसबुक किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही जे क्लासेस सैनिक स्कूलसाठी जे क्लासेस वगैरे प्रिपरेशन साठी चालतात ते आम्ही सोशल मीडियामध्ये बरेच सर्च केले पण आम्हाला एवढी विश्वासार्हता वाटली नाही जेवढी आयक्यांबद्दल वाटली. त्यानंतर आम्ही बारामती ब्रँचचे जे सूरज शिंदे सर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला, देशमुख सरांशी कॉन्टॅक्ट केला. नंतर आम्ही त्यांना फिजिकली बारामतीमध्ये जाऊन भेटलो. आम्ही त्यांचे ऑफलाईन चालणारे क्लासेस असतील तिथे ते कशाप्रकारे शिकवतायत, टीचर मुलांना कशाप्रकारे ट्रीट करतायत त्याच्या आम्ही जवळपास 2 दिवस डेमो क्लाससारखं त्यांच्याकडून घेतलं. त्याच्यानंतर आम्हाला कॉन्फिडन्स वाटला की आपल्या प्रतीक्षासाठी आमच्या प्रतीक्षासाठी आयक्यांची निवड जर केली तर नक्कीच तिला पुढील फ्युचरमध्ये सक्सेस मिळू शकतं. त्यामुळे आम्ही 100% खात्रीशीर आयक्यांचा पर्याय निवडला. नक्कीच खूप छान. आणि बाकी मग तिच्यामध्ये प्रगती कशी दिसत होती तुम्हाला इन्स्टिट्यूटमध्ये टाकली? आता तसं बघितलं तर जन्मापासूनच प्रतीक्षा आमच्यासाठी लकी आहे. काही आमच्या पर्सनल गोष्टी अशा आहेत की तिच्या जन्मापासूनच आमची प्रोग्रेस दिवसेंदिवस वाढतच गेलेली आहे. त्याच्यामुळं असं स्पेसिफिक प्रतीक्षाबद्दल सांगायला गेलं तर भरपूर आहे. सुरुवातीपासून तिच्यामध्ये चांगले गुण एक आहेत की ती सुरुवातीपासून मितभाषी आहे, तिला कमी बोलायला आवडतं आणि जे वर्कआउट आहे ते मॅक्झिमम कसं करता येईल, तिचा जो वेळ आहे तो वेळ पूर्ण युटिलाइज कसा करता येईल याच्यावरती तिचा जास्त फोकस असतो. आता या पण ऑनलाईन क्लासेसमध्ये आम्ही तिला ऑफलाईनला ज्यावेळेस ठेवायचं ठरवलं होतं तर आता ती केंद्रीय विद्यालयाला शिकते सध्या, आता 6th आहे ती. तर तिथून तिला एवढ्या सुट्ट्या किंवा स्कूल मॅनेज करणं पॉसिबल नाही कारण ते पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर स्कूल येतं. तर ते पॉसिबल नसल्या कारणानं आम्ही ऑनलाईनचा ऑप्शन निवडला आणि प्रतीक्षाने जवळपास 50% पण तिच्यावरती एवढं लक्ष दिलं नाही. स्वतः तिने स्वतःचा एक शेड्यूल बनवून आणि आयक्यांच्या शेड्यूलशी टायअप करून तिने पूर्ण वर्षाचा तिचा स्टडी कम्प्लीट केलेला. क्या बात आहे, खूप छान. आपण थोड्याशा कमेंट्स घेऊया का? माधवी निकम यांची कॉंग्रॅच्युलेशन्स अशी कमेंट आहे. शीतल गाढवे, ऑनलाईन क्लास प्लस स्कूल करून कसे नियोजन केले हे सरांनी आत्ता सांगितलंच. माधवी निकम यांची कमेंट आहे की मॅथ्सचा स्टडी कसा केलास प्रतीक्षा, कसा केला मॅथ्सचा स्टडी? मॅथ्सचे मी खूप सारे एक्झाम्पल सोडवले. आता एक चॅप्टर समजा प्रॉफिट अँड लॉस आहे तर त्याचे मी खूप सारे एक्झाम्पल सोडवले आणि डाऊट्स क्लिअर केले. मंगेश सरांना फोटो काढून सगळे डाऊट्स क्लिअर केले. सो मला काहीच डिफिकल्टी आली नाही मॅथ्स. प्रॉफिट अँड लॉस सगळ्यांना अवघड जातो हो ना, तर आणि तो तिने खूप इझिली सॉल्व्ह केला. आणि तुम्हाला पण असे जर इझिली सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही नक्कीच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. सुहास पाटील आणि माणिक सुरवसे यांच्या दोघांच्याही कमेंट कॉंग्रॅच्युलेशन अशाच आहे. सर, बाकी तिचा अभ्यास घेताना किंवा बाकी गोष्टी हँडल करताना तुम्हाला काही इश्यू झाले का? किंवा मग आता आपल्याला कुठे बाहेर जायचं आहे तर ऑलमोस्ट पॅरेंट्सची ही इच्छाच असते की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे किंवा इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, तर मग या गोष्टी आपल्या कधी कधी हे येतात की अरे हिचा अभ्यास आहे हिचा अभ्यास आहे, या गोष्टी तुम्हाला कधी अडचणीच्या ठरल्या? बऱ्यापैकी ठरल्या कारण आत्ता मी स्वतः सिव्हिल डिफेन्समध्ये जॉबला आहे त्यामुळे माझं जनरल शिफ्टमध्ये शेड्यूल चालतं आणि मला ऑफिसमधून वेळ कमी मिळतो. तरी पण प्रतीक्षाचा सुरुवातीला असा स्वभाव होता की मी किंवा माझी वाईफ प्रतीक्षाची मम्मी जर एखाद्या कामासाठी बाहेर जायचं असेल तर प्रतीक्षा अगोदर अलाव करतच नव्हती की जर तुम्ही घरी असाल तर मी थांबते, अदरवाईज मला तुम्ही सोबत घेऊन जायचं. पण ज्या वेळेसपासून आयक्यांची तिचे ऑनलाईन क्लासेस चालू झाले त्यावेळेसपासून ती सरळ सांगायची की माझा क्लास चालू आहे, तुम्ही फक्त जा, कितीही वाजता आला तरी मला काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे तिला कधी प्रॉब्लेम आला नाही, तिने तिचं स्वतःचं शेड्यूल एक बनवलं होतं. ऑनलाईनला पण तिने कधी असं त्रास दिला नाही की तुम्ही इथं माझ्यापाशी थांबलं पाहिजे, मला गाईड केलं पाहिजे, अशा तिने कधी अननेसेसरी डिमांड्स काही केले नाही. खूप छान, खूप समजूतदार आहे प्रतीक्षा.
नयन कुलकर्णी, अथर्व आमले, रवींद्र नलावडे, तानाजी खिलारी या सगळ्यांच्याच कॉंग्रॅच्युलेशन्स अशा कमेंट्स आहेत आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या स्टुडंटसाठी. रेश्मा यादव यांची एक कमेंट आहे की प्राऊड ऑफ यू डिअर प्रतीक्षा फ्रॉम मैथिली अँड परीक्षित. शीतल सोनावणे यांची पण कमेंट आहे की कॉंग्रॅच्युलेशन. बरं, आता सगळ्यात शेवटी मला तुम्हाला विचारायचं की आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी तर पॅरेंट्सला एवढंच सांगेन की आता आम्ही जे पॅरेंट्स सगळे आलो आहे किंवा हे मुलं आलं आहेत, आपण आला आहेत, आता आम्ही पॅरेंट्सने सांगण्यापेक्षा तुम्हाला हे जो समोर दिसतो आहे तो रिझल्ट फार काही बोलून जातो आहे. कारण असं स्पेसिफिक सांगायला भरपूर आहे आय कॅनबद्दल. आता मुलांना जसं की मुलांना जे स्टडी मटेरियल मिळतं आहे, आता मी ऑनलाईनला स्वतः प्रतीक्षाकडून जे करून घेतलं आहे तिच्याकडून मी स्वतः 250+ पेपर्स सोडवून घेतलेले आहेत. जी केचे 300+ पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये एका पेपरमध्ये 25 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यानंतर रेडियन असेल, अगरवाल असेल, त्याच्यानंतर गुप्ता पब्लिकेशनचे असेल, असे वेगवेगळे प्रकारचे बुक्समधले मी स्वतः पण नोट्स प्रिपेअर केल्या, तिला दिल्या, त्या पण तिने एक्स्ट्रा नोट्स प्रिपेअर करून स्वतः स्टडी केलेला आहे. आणि आय कॅनबद्दल मी एवढंच सांगेन की पालकांनी डोळे झाकून विश्वास ठेवून स्वतःच्या मुलाचं ॲडमिशन आय कॅनला करावं आणि मुलांची प्रिपरेशन आय कॅन ज्या प्रकारे करून घेत आहे ते तुमचं यश वाट पाहत आहे. ओके, माधव कन्हुळे यांची एक कमेंट आहे की या सगळ्या मुलींनी साताऱ्यामध्ये प्रवेश घेतलाय का किंवा प्रवेश निश्चित झालाय का? सविता काळे कॉंग्रॅच्युलेशन. आणि वसुंधरा पाटील ऑल टाईम रिकमेंडेड. ओके ठीक आहे, तर मग यांचा प्रवेश निश्चित झालाय का हे पण आपण सांगूया. प्रवेश निश्चित झालाय का सर यांचा साताऱ्यामध्ये? नाही, आज आज हां आज मुलींचं सगळ्या मुलींचं ॲडमिशनची प्रोसिजर उद्या आहे. आज मुलींचं मेडिकल कम्प्लीट झालेलं आहे. ओके, या बात ठीक आहे. तर सो प्रतीक्षाचे वडील इथे आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होते आत्ता आणि त्यांनी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट किंवा प्रतीक्षाचा स्वभाव कसा होता, तिने अभ्यास कसा केला या सगळ्याविषयी खूप छान माहिती सांगितली. आणि थँक्यू सो मच आज तुम्ही आपल्या या व्यासपीठावरती येऊन या इन्स्टिट्यूटबद्दल खूप छान माहिती दिली किंवा प्रतीक्षाने कसा अभ्यास केला, कसं याच्यामध्ये सक्सेस मिळवलं याच्याविषयी खूप छान माहिती सांगितली, त्याबद्दल थँक्यू सो मच. तुम्हालासुद्धा आणि प्रतीक्षालासुद्धा खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू सो मच. या माध्यमातून फक्त मला एकच सांगायचं आहे, आमचे बारामतीचे सुरज शिंदे सर असतील, आय कॅनचे देशमुख सर असतील, बर्वे सर असतील, आता प्रत्येकाचं नाव घेणं किंवा स्पेसिफिक उल्लेख करणं एवढं पॉसिबल नाही. कारण आय कॅनची टीमच एवढी विस्तृत आहे आणि ते एवढं प्रामाणिकपणे काम करत आहेत की त्याच्याबद्दल सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू सो मच. आता यानंतर आपण बोलवतो आहे सानवी शितळेला. सानवी ही OBC कॅटेगरीमधून फर्स्ट आली आणि तिला 300 पैकी 274 गुण मिळाले. रमाकांत शिंदे यांची पण एक कमेंट आहे की इंग्लिश मीडियम होते का मराठी? इंग्लिश मीडियम होते का? मी तिच्या पॅरेंट्सना पण बोलवते. सानवीचे पॅरेंट्स बाळा इंग्लिश मीडियम होतं की मराठी? मराठी मीडियम होतं. मराठी मीडियम. या रवींद्र नलावडे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. सगळ्यांच्या कमेंट्सना आपण उत्तर देऊ शकत नाही आहे कारण आपण डिस्कशन करताना थोडंसं कमेंट्स मिस होत आहेत, तर ज्यांच्या कमेंट्स मिस झाल्या त्याबद्दल सॉरी. आणि जे महत्त्वाचे प्रश्न तुमचे असतील ते तुम्ही पुन्हा पुन्हा टाका जेणेकरून मला दिसतील क्वेश्चन आणि मी तुमच्या क्वेश्चन्सला आन्सर देऊ शकेन. कॉंग्रॅच्युलेशन शाहीन तांबोळी, सुहास पाटील या सगळ्यांच्या कमेंट्स आहेत. तर नमस्कार. नमस्कार सर. तर इथे आपल्यासोबत सानवीचे आई आणि पप्पा दोघंही आहेत. तुम्हाला पण सेम क्वेश्चन आहे की कसं वाटतं आहे आत्ता? खूप छान वाटतं आहे आणि आमच्या मुलीबद्दल किंवा तिनं मिळवलं यशाबद्दल खरंच अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातून एका जागेसाठी प्रथम येणं यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि ती सर्व आय कॅन इन्स्टिट्यूटच्या टीमने आमच्या म्हणजे विद्यार्थ्यांसाठी घेतली त्याबद्दल खरंच म्हणजे खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. एकाच इन्स्टिट्यूटचे चार चार म्हणजे विद्यार्थी राज्यात टॉप करणं ही एवढी साधी गोष्ट नाही. हां, त्यासाठी सर्व टीमची खूप मेहनत आहे आणि देशमुख सरांचे विशेष आभार. त्यांनी म्हणजे खूप वेळ दिला प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना, पर्सनल गायडन्स केलं, त्यामुळेच हे यश मिळू शकलं. मी सानवीच्या पप्पांना विचारलं आता कारण की मुलगी आपली खूप लाडाची असते, मुलगी म्हणजे वडिलांची लाडाची, तर मग तिला असं हे करताना तुम्हाला कसं वाटलं? म्हणजे की आता अर्थातच इथून पुढचं जे तिचं भविष्य आहे ते तुमच्यापासून थोडंसं लांब राहूनच तिला करावं लागणार आहे ॲडमिशन घेतल्यानंतर,
तर मग तुम्हाला कसं फील होतं? थोडंसं अवघड वाटतं सध्या, पण तिने जे यश मिळवलेलं आहे आणि ज्या ज्याकरिता मिळवलेलं आहे त्यासाठी त्या गोष्टी खूप गौण आहेत. आणि तिची इच्छा आहे सैनिक शाळेमध्ये शिकण्याची, तर ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा लागतात. आत्ताच आपण पाहिलं, छोटीशी मुलगी आपण रहिवासीला राहिलेली होती आणि तिनं वर्षभरी तर मेहनत केली यश मिळवली. आम्ही तरी ऑनलाईन क्लासेस लावलेले होते, कारण आम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म सामाजिक माध्यमाच्या माध्यमातून समजलं की ऐक्याने एक इन्स्टिट्यूट आहे आणि त्या ठिकाणी सैनिकी शाळेसाठी खूप चांगल्या प्रकारे तयारी केली जाते. याच्यापूर्वी आम्ही घरीच तयारी करून अटेम्प्ट केला होता, पण तो सक्सेस नाही होऊ शकला. पण प्रॉपर गायडन्स मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून आम्ही ऐक्यानं हा पर्याय निवडला. आणि पर्याय निवडल्याच्या नंतर सुरुवातीपासून त्यांचं जे सूक्ष्म नियोजन होतं आणि चांगल्या प्रकारे शिकवणी होती, म्हणजे कोणत्याही प्रत्येक गोष्टीला मुद्देसूदपणे मार्गदर्शन करणे, अतिशय लहान विषयापासून ते मोठ्यात मोठा विषय असो, कोणताही विषय, म्हणजे गणिताचं आपण उदाहरण घेतलं तर एकदम सूक्ष्म त्याच्यातल्या अंकगणितापासून संख्याज्ञानापासून ते शेवटपर्यंत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळं ऐक्यांची मेहनत आहे, मुलीची मेहनत आहे, मग मुलीला आपल्यापासून दूर जाताना आनंदच होते. पहिलेच वडील असे आहेत की जे म्हणतात की मुलीला माझ्यापासून लांब जाताना मला आनंद होतोय, पण तिच्या चांगल्यासाठीच ते असं म्हणतात. नयन कुलकर्णी का अजून सुहास शेंद्रे ऑफलाईनला होती का? हो. माणिक सुरवसे आणि शीतल सोनावे या सगळ्यांच्या कमेंट्स आहेत की कॉंग्रॅच्युलेशन म्हणून. थँक्यू सो मच. सांगली एकदा आपण सगळ्यांना थँक्यू म्हणूया का? हो म्हण. थँक्यू सर्वांना कॉंग्रॅच्युलेशन्स एवढे पाठवण्यासाठी. ओके. यानंतरचा तुम्हाला असा प्रश्न आहे की आता प्रत्येक आईच्या मनात असं असतं की आता माझी मुलगी माझ्यापासून लांब आहे, बरोबर, आता मी हिला स्वयंपाक कसा आणि केव्हा शिकू, तर मग हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला का? नाही नाही, स्वयंपाक ही गोष्ट फार नंतरची आहे. आधी करिअर, शिक्षण या गोष्टी, हां, आजच्या काळानुसार काळाची गरज आहे. आणि स्वयंपाक वगैरे गोष्टी शिकता येतील नंतर, आत्ताच त्याची काही गरज नाही आहे. हां, त्यामुळे असा प्रश्न काही आलाच नाही अजून. येस, नक्कीच, कारण आत्ता सध्याचे जे पॅरेंट्स जे आहेत ते ह्या गोष्टींपेक्षा मुलांचं करिअर चांगल्या पद्धतीने घडणं याच्याकडे जास्त लक्ष देतात. आणि हे जर तुम्हाला पण घडवायचं असेल तर तुम्ही नक्कीच ऐकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा विचार करू शकता. करू शकता नाही, करायलाच पाहिजे आणि तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे. आणखीन तुम्हाला टीचर्सबद्दल काय सांगायचं आहे ऐकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट? शिक्षक आम्ही स्वतः दोघे शिक्षक आहोत. बरं. आणि शिक्षक जवळून काम करताना आम्ही जेव्हा ऑनलाईन क्लासेस चालू असायचे तेव्हा आम्ही आजूबाजूलाच असायचो. त्यावेळी असं लक्षात यायचं की अतिशय डेडिकेशन, एकदम म्हणजे विद्यार्थ्यांना समजेल कसं अशा सोप्या भाषेतून आणि अतिशय असं पोटतिडकीने ऑनलाईन क्लासेस घेतले जायचे. म्हणजे घ्यायचे म्हणून घ्यायचे असे नाही, तर आपला विद्यार्थी सक्सेस झाला पाहिजे कसा यासाठी त्यांचे भरपूर प्रयत्न असायचे. आणि ऑनलाईन क्लास घेत असताना बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप तोटे असू शकतात, पण ऐक्यांची ऑनलाईन क्लासेस असे होते की त्या क्लासेसची वेळ कधीही चुकली नाही. अक्षरशः सुट्ट्यांमध्ये चार चार क्लासेस व्हायचे, टाईम त्याचा टाईम दिलेला असायचा, त्या मिनिटाला तो क्लास नेहमी चालू झालेला असायचा आणि शिक्षक अतिशय चांगल्या प्रकारे शिकवायचे आणि प्रत्येक मुलाचे डाऊट क्लिअर करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. ओके. सुजाता पाटील यांची कमेंट आहे की आवाज येत नाही, थोडंसं आपण पुढे घेऊया लाईव्ह, म्हणजे थोडंसं आपण जवळ आलो तर मग आवाज येईल. पुन्हा जर आवाज नाही आला तर नक्की कमेंट करून सांगा. सानवी गणिताचा अभ्यास कसा केला असं शाहीन तांबोळी विचारत आहे. तर गणिताचा शिकवायला होते चांगले शिक्षक आणि आम्हाला भरपूर गणितं सोडवायला बाबांनी खूप म्हणजे मटेरियल वगैरे उपलब्ध करून दिलं होतं आणि तेही क्लास सुरू असताना गणितं वगैरे घ्यायचे तर त्याच्यातले जे डाऊट आलेले असायचे तेही आम्ही विचारायचो, त्यामुळे बरेचसे असे डाऊट क्लिअर व्हायचे आणि कन्सेप्ट क्लिअर व्हायच्या, त्याच्यामुळे सोपं गेलं गणित. क्या बात आहे, खूप छान. एक मगाशी कमेंट काहीतरी आलेली होती की रहिवासी, हां, प्रियंका केंजळे यांची एक कमेंट आहे की रहिवासीसाठी कुठे होती. इथेच हे जे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे खूप छान स्ट्रक्चर आहे, तुम्ही इथे सुद्धा येऊन बघू शकता. देगाव रोडच्या साईडला आहे ही शाखा इथली, किंवा इथे तुम्ही जे बघितलं तर आपण कॅमेरा थोडा फिरूया या साईडला, इथे राहण्याची व्यवस्था
खूप चांगल्या पद्धतीने केली जाते. ठीक आहे. तर दत्ता वाडे यांची पण कमेंट आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. थँक्यू सो मच. सगळ्यात शेवटी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की याच्यानंतर नाही मला एक प्रश्न विचारायचा होता की खूप साऱ्या पॅरेंट्सच्या मनात असं येतं की कुठल्या स्टँडर्डपासून आपण याचा अभ्यास सुरू करू शकतो, कारण मला माहिती आहे की खूप सारे पॅरेंट्स याने विचार करत असणार आहेत की आपण केव्हापासून हे क्लासेस स्टार्ट करू शकतो. क्लासेस स्टार्ट करण्यासाठी असं काही नाही, तिसरीपासून आपण चांगल्या प्रकारे जर तयारी केली इयत्ता तिसरीपासून, कारण फाउंडेशन बॅचेससुद्धा असतात आणि जरी आपल्याला फाउंडेशन बॅचेसला जॉईन होता नाही आलं तर इयत्ता तिसरीपासून आपण ते टार्गेट ठेवलं पाहिजे की माझ्या मुलीला सैनिक स्कूलमध्ये यशस्वी करायचं, माझ्या मुलीला किंवा मुलाला. मुलीला यासाठी म्हणतो मी, कारण मुलींचा या सक्सेस होण्याचा रेशो म्हणजे एकच मुलगी महाराष्ट्रामधून साताऱ्याला येऊ शकते कोणत्याही कॅटेगरीमधून, आणि मुलं जास्तीत जास्त येऊ शकतात. मुलीला सक्सेस होण्यासाठी खूप टफ कॉम्पिटिशन आहे, यासाठी मुलीची जास्तीत जास्त तयारी घेणं आणि यशस्वी होण्यासाठी जास्तीत जास्त गणित या विषयावर सुरुवातीपासून भर दिला, त्याच्या पायाभूत ज्या गणिताच्या संकल्पना आहेत त्या जर चांगल्या प्रकारे आपण केल्या तर पाचवीला ते अजिबात अवघड जाणार नाही. कारण माझ्या मुलीला ऑनलाईन क्लासेस करूनसुद्धा गणित या विषयामध्ये 150 पैकी 150 मार्क्स आहेत, आय टी मध्ये सुद्धा 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क्स आहेत. मग या गणिताची तयारी आपण सुरुवातीपासून करणं फार आवश्यक आहे, म्हणजे यासाठी फाउंडेशन बॅचेससुद्धा उपलब्ध आहे किंवा तुम्ही स्वतःही तयारी करू शकता. नक्कीच, खूप छान. आणि अर्थातच आपला सगळ्यात शेवटचा प्रश्न हे म्हणजे याच्यानंतर जे ॲडमिशन घेणार आहेत आपल्या आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये तर त्यांच्यासाठी आपण काय सांगू. म्हणजे यावर्षीच्या निकालामध्ये जी सगळ्यात अवघड गोष्ट असते की मुलींना प्रवेश देण्यासाठी मुलींना प्रवेश मिळणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे, आणि ही गोष्ट आपल्या आय कॅन इन्स्टिट्यूटने सिद्ध केलेली आहे की 4 कॅटेगरीमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या आय कॅनच्याच मुली आहेत आणि त्यांना साताऱ्याला ॲडमिशन भेटणार आहे. त्याच्यामुळं दुसरं काही सांगायची गरजच नाही, म्हणजे मुलं तर भरपूर सक्सेस आहेतच, त्यांची मुलं लागलेलीच आहेत, परंतु मुली लागतात तेव्हा आपण समजून घ्यायचं की ज्या ठिकाणी सर्वात जास्त टफ कॉम्पिटिशन आहे त्या ठिकाणी आय कॅननं आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे. आणि हे कर्तृत्व सिद्ध करत असताना देशमुख सरांसारखे मार्गदर्शक मिळणं खूप भाग्याची गोष्ट आहे, कारण मी स्वतः त्यांनी घेतलेल्या मीटिंग अटेंड केलेल्या आहेत. संध्याकाळची 11 वाजतील 12 वाजतील पण ते पालकांच्या सर्व समस्या सोडवण्याचं काम करतात, मार्गदर्शन करतात, आणि फक्त कोचिंग पुरतंच मर्यादित नसून त्या मुलांचा प्रवेश होईपर्यंत ते काही शांत बसत नाही, शेवटपर्यंत त्यांची मदत असते आणि सतत प्रोत्साहित करत असतात. म्हणून आय कॅन निवडणं फार महत्त्वाचं आहे, एक व्यवसाय म्हणून नाही आहे तर आपला विद्यार्थी तिथपर्यंत गेला पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. म्हणून याच्यातलं एक विशेष गोष्ट आम्हाला आवडलेली आहे त्यांविषयी. खूप छान. आणि तुम्हाला पण खूप अभिनंदन तुमच्या दोघांचं पण, रादर तिघांचं, कारण की सानवीने एवढं मोठं यश मिळवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक आणि सानवी याच्यासोबत तुमच्या दोघांचा देखील हातभार तेवढाच महत्त्वाचा आहे, कारण कुठेतरी एक प्रेरणा पण खूप महत्त्वाची असते. आपल्या पॅरेंट्सकडून जेव्हा आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन मिळतं तेव्हा सानवी, प्रतीक्षा, यशदा आणि शर्वरी या चौघींसारख्या विद्यार्थ्यांनी घडू शकतात. यशदा आज आपल्या इथे इंटरव्ह्यूला नाही आहे पण तिचासुद्धा इंटरव्ह्यू आपण एकदा नक्की घेऊया, नक्की अरेंज करूया. तिला 12वीमुळं थोडंसं इथून आत्ता बाहेर जावं लागलं तर आपण तिलासुद्धा एक दिवस आपल्या लाईव्हमध्ये नक्की घेऊया. तिच्या बहिणीची, ओके, तिच्या बहिणीची 12वी आहे म्हणून तिला इथून आत्ता जावं लागलं. यामध्ये एक गोष्ट सांगायची मॅडम मला. हां, आमच्या सानवीचं जे यश आहे त्यामागं आमच्या मॅडमचा खूप मोठा हात आहे, कारण माझ्यापेक्षा जास्त प्रत्येक म्हणजे 300 प्रश्नपत्रिका ज्या आय कॅननी दिल्या होत्या त्या प्रत्येक प्रश्नपत्रिका आम्ही ऑनलाईनचे विद्यार्थी असल्यामुळं स्वतः घरी तपासाव्या लागत होत्या, तेवढ्या प्रश्नपत्रिका तपासलेल्या, आणि तपासल्याच्या नंतर जे प्रश्न चुकलेले होते त्या प्रत्येक प्रश्नाचा सराव आणि तो डाऊट क्लिअर करणं सरांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्याच माध्यमातून असेल, या गोष्टी केल्यामुळं हे यश मिळू शकलेलं आहे. म्हणजे कोणतेही क्लासेस जर लावले तर पालकांची भूमिका यामध्ये फार महत्त्वाची आहे, म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांचे डाऊट्स क्लिअर झाले पाहिजे, आपला विद्यार्थी कुठे आहे, फक्त क्लास लावून मोकळे झालं तर आपला विद्यार्थी यशस्वी होऊ शकत नाही, यासाठी पालकांनी खूप जागरूक असणं आवश्यक. नक्कीच.
आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट्स आहेत की संतोष खरात यांची कमेंट आहे की अनुभवी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आयोजित केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि यातून या वर्षीच्या मुलांना प्रेरणा मिळेल. थँक्यू. आणि हे सगळं शेय अर्थातच आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यासपीठ म्हणजे फेसबुक सातारा आणि आपल्या समोर या सगळ्या विद्यार्थिनी दिसतात चार सक्सेसफुल, तर त्या विद्यार्थिनींचं हे सारं सक्सेस आहे आणि असंच तुमच्या सगळ्यांचं प्रेम सोबत ठेवा. प्रवीण पवार, रविकांत डावभट आणि मंगेश महाजन या सगळ्यांचे कॉंग्रॅच्युलेशन्स असे मेसेज आहेत. तर सान्वी, प्रतीक्षा आणि शर्वरी या तिघीसाठी आपल्याला पुन्हा जॉईन झालेली आहे आणि आपण आपल्या लाईव्हच्या शेवटाकडे आता बोलत आहोत. तर तुम्हाला हे लाईव्ह कसं वाटलं हे नक्की सांगा आणि आपल्या फेसबुक सातारा या पेजवरती आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने जे हे आत्ताचं लाईव्ह आपल्या सगळ्यांसाठी इथे ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. सैनिक स्कूल तयारी यांचा पण मेसेज आहे, कॉंग्रॅच्युलेशन. निखिल दर्डे, माणिक सुरवसे, थँक्स, खूप छान मार्गदर्शन केले याच्यासाठी. ओके, तर तुम्हाला आणखीन खूप चांगलं मार्गदर्शन मिळेल जर तुम्ही आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट केला तर आपल्या या लाईव्हच्या सुरुवातीलाच, किंवा वरती जर तुम्ही बघितलं तर कॅप्शन आहे आणि त्या कॅप्शनमध्ये त्यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर प्रतीक्षा, सान्वी आणि शर्वत, कसं वाटलं आपला जॉईन लाईव्ह जॉईन करून तुम्हाला तिघींना? छान छान. तर आपण आता सगळ्यांना एकदा पाय पाय घेऊया आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक पण देऊया त्यांच्या पुढच्या तयारीसाठी. ठीक आहे, ओके, चलो देन, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक आणि थँक्यू. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. पुन्हा एकदा भेटणार आहोत आपण माझे नाही काही ठीक आहे चालेल. तर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत, यानंतरच्या वेगवेगळे असेच सेशन असणार आहेत. सो आपण पुन्हा एकदा भेटूया आणि असेच लाईव्हसाठी छान छान तुमच्या कमेंट्स देत राहा आणि तुमचा असाच आशीर्वाद या सगळ्यांच्या पाठीशी असू देत. थँक्यू सो मच आणि तुमच्या आरजे शोनाचा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. गुड नाईट, टेक केअर.